नमस्कार, आर्चे सेमी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत कांदा पोहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घेतलेला आहे 3 वाट्या पोहे, 10-15 कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, अर्धा लिंबू, शेंगदाणे अर्धी वाटी मी भाजून घेतलेले आहेत, दाळवा थोडासा आणि 3 कांदे मोठी कापून बारीक करून घेतलेले आहेत, हिरवी मिरची मी अशी उभी कापून घेतलेली आहे आणि लागणारं तेल। चला तर मग आपण आता पोहे धुवून घेऊया आणि 1-5 मिनिट पोहे असेच चाळणीमध्ये ठेवून द्यायचे, जेणेकरून जे त्याच्यामध्ये राहिलेलं जे पाणी आहे ते सगळं व्यवस्थित नितळून जाईल। इथे फोडणी देणार आहे, तेल चांगलं गरम झालंय। आता याच्यामध्ये आपण जिरे टाकून घ्यायचे, जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये आपण 10-12 कढीपत्ता टाकून घेणार आहोत, हिरव्या मिरच्या। आता याला चांगलं फ्राय होऊ दे, घातलेली शेंगदाणे, दाळवा, आता आपण कांदा टाकून घेणार आहोत। आवडीनुसार मीठ, हळद, आता याला चांगलं असं हलवून घेऊ। पोह्याला कधी पण कांदा उशिराच टाकायचा। पोहे सोडणार आहोत, त्याला चांगलं असं हलवून द्यायचं, गॅस एकदम बारीक करून घ्यायचा आणि व्यवस्थित असं हलवून द्यायचं। पोहे चांगले हलवून घेतले की 2 ते 3 मिनिट आपण याला चांगली वाफ देऊन काढू। पोह्याला चांगली अशी वाफ देऊन घ्यायची। आता वाफ देण्याच्या अगोदर आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत, कोथिंबीर आणि लिंबू। आता त्याला चांगलं हलवून घ्यायचं, 1 वाफ काढून घेऊ। पोहे झालेले आहेत, मोकळे झालेलं। अशाच साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। स्वस्त राहा, मस्त राहा।